नमस्कार, भाग्यविजयी या कार्यक्रमामध्ये मी सुहास तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. भाग्यविजयी या कार्यक्रमामध्ये गेले 4 दिवस आपण वेगवेगळ्या विषयांवर डॉक्टर विजय चाटोरीकर यांच्याकडनं खूप साऱ्या गोष्टी समजून घेतो. आजसुद्धा आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आणि तो विषय आहे तो म्हणजे सध्या समाजामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये जे प्रश्न उद्भवत आहेत, सगळ्यांच्या म्हणण्यापेक्षा प्रत्येक कुटुंबामध्ये आपल्या पाल्याला घेऊन अनेक प्रश्न आहेत. आपल्या पाल्याचं भवितव्य कसं असेल, तो कोणत्या शाळेमध्ये जाईल, तो कसा शिकेल, मग त्याचा इथपासून ते त्याच्या अगदी करिअरपर्यंत अनेक प्रश्न हे पालकांना भेडसावत असतात. आणि त्याचमुळे अगदी बहुतांशी सगळ्यात जास्त कुटुंबांमध्ये जर आपण बघितलं तर अगदी गर्भसंस्कारापासूनसुद्धा मुलांवर परिणाम चांगले व्हावेत, त्याच्यावर चांगले संस्कार व्हावेत यासाठीसुद्धा प्रयत्न केले जातात. म्हणूनच आजचा जो विषय आहे तो आपण याच विषयांवर जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर विजय चाटोरीकर. डॉक्टर, तुमचं मनपूर्वक स्वागत करतो मी AM न्यूजमध्ये. नमस्कार. आपण डॉक्टरांशी गप्पा मारतो, डॉक्टरांकडनं वेगवेगळे विषय जाणून घेणार आहोत, पण तसंच डॉक्टरांचा थोडक्यामध्ये परिचय आपण करून घेऊया. डॉक्टर विजय चाटोरीकर हे ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या विषयामध्ये त्यांनी PhD ही पदवी संपादित केलेली आहे. गेली अनेक वर्ष ते समाजामध्ये अनेकांना मार्गदर्शन करतात, मग ते ज्योतिष हा विषय असू देत किंवा वास्तुशास्त्र हा विषय असू देत. त्याचबरोबर त्यांच्या 3 पिढ्या या ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या विषयामध्ये काम करतायत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक पुरस्कारांनी डॉक्टर विजय चाटोरीकर यांना सन्मानितसुद्धा करण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर गप्पा मारताना आपल्यालासुद्धा खूप मजा येणार आहे आणि आपल्याला खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. डॉक्टर, मी खरं तर विषयाला सुरुवात करतो. विषय असा आहे, विषय महत्त्वाचा यासाठी आहे कारण आत्ता जर आपण बघितलं तर प्रत्येक कुटुंब आपल्या पाल्याला घेऊन चिंतेत आहे. आणि चिंतेत ते यासाठी आहे कारण आत्ताची जर परिस्थिती बघितली तर मोबाईलचा मारा हा प्रचंड होतो आहे. लहान मुलगा अगदी मोबाईल हातात घेऊन बसलेला आहे, म्हणजे त्याचं शिक्षणाकडेही दुर्लक्ष होत आहे आणि तो मोबाईलच्या अधीन जातो आहे. या सगळ्या समस्यांना घेऊनसुद्धा आज पालक चिंतेत आहेत. पण पालक चिंतेत असले तरी एक त्यातल्या त्यात चांगली गोष्ट आहे की हल्ली पालक विचार करू लागलेत, हल्ली पालक वेगवेगळ्या जागरूक झालेले आहेत आणि त्यामुळे गर्भसंस्कारांसारख्या गोष्टींकडे सुद्धा ते अत्यंत कटाक्षानं बघतायत. कारण गर्भसंस्कारांमुळे असं म्हणतात की बाबा रे, जे काही मूल जन्माला येणार आहे त्याच्यावर एक चांगले संस्कार त्याच्यामुळे होत असतात. मला मुळात तेच जाणून घ्यायचं आहे की म्हणजे आमच्यासारख्यांना हे कळत नाही की खरंच गर्भसंस्कार हे त्या गर्भावर किंवा त्या मुलावर त्या जीवावर ते संस्कार घडवत असतात का. नक्कीच. सुहास, महत्त्वाची गोष्ट काय की आजकाल जे पालक आहेत ना ते आपल्या पाल्याच्या बाबतीमध्ये अतिशय जागरूक आहेत. आणि मी पाहतो ना, माझ्याकडे जेवढे क्लायंट येतात म्हणजे चान्स कधी घ्यायचा संततीचा इथून ते जागरूक, तुम्ही मार्गदर्शन करत असाल, ते जागरूक असतात की नेमका त्यांच्या जीवनातला कोणता कालखंड असा चांगला आहे किंवा वाईट आहे किंवा कोणत्या कालखंडामध्ये आपण तो आपण प्लॅनिंग केली पाहिजे या बाबतीत सुद्धा ते सतर्क असतात आणि त्यानुसार ते नियोजन करून पाल्याच्या भवितव्याची पूर्ण काळजी घेत असतात. आता तुम्ही जसं सांगितलं, पण डॉक्टर एक प्रश्न आहे, म्हणजे असे अनेक कुटुंब आहेत की जे तुमच्याकडे अशा पद्धतीने येत आहेत की बाबा रे आम्हाला आता पुढचं प्लॅनिंग करायचं आहे, तर मग दोघांच्याही पत्रिका त्याच्यामध्ये बघून नेमकं कसं असतं की ही जी गोष्ट आहे ती दोघांच्या याच्यामुळे होणारी गोष्ट असते. बरोबर आहे. त्याच्यामुळे दोघांची पत्रिका पाहणं, दोघांच्या पत्रिका, आता आपली जी पत्रिका असते ना त्या पत्रिकेमध्ये पंचम स्थान जे असतं ते असतं संततीचं ठिकाण. की त्याच्यावर आपल्याला हे कळत असतं की आपला संतती सुख कसं आहे आणि संतती कधी होणार आहे. दोघांची पत्रिका जर पाहिल्यानंतर एक कळतं की त्या पंचम स्थानातले नेमके ग्रहमान कसे आहेत आणि तिथं कोणता पापग्रह बसलेला आहे का किंवा अशुभ ग्रह तिथं कोणता आहे का, तिथला स्वामी कोणत्या स्थानामध्ये बसलेला आहे, त्या स्थानावर कोणत्या अशुभ ग्रहाची दृष्टी पडलेली आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून जेव्हा आपण प्रिडिक्शन देत असतो तेव्हा एक त्यांना आपल्याला कळत असतं की आता ह्या पिरियड त्यांच्यासाठी चांगला असतो आणि या पिरियडमध्ये त्यांनी जर चान्स घेतला तर किंवा प्लॅनिंग केली त्या बाबतीतली तर निश्चितच त्यांना संतती योग होऊ शकतो. आता जसं तुम्ही पहिल्यांदा मला म्हणलात की हे जे संस्कार गर्भसंस्कार वगैरे ह्याच्या गोष्टी आपण बोलू लागलात तर आपल्या धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये 16 संस्काराला फार महत्त्व आहे. बरं, ते 16 संस्कारापैकी हा एक संस्कार असतो. गर्भभरणी हा एक संस्कार असतो त्याच्यामध्ये. की हा संस्कार सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. आजकाल तेवढं त्या बाबतीमध्ये बरेच पालक जागरूक आहेत की ते आपण ते पाहतात की गर्भभरणी कधी करायची आहे की त्यानुसार त्या मुहूर्त पाहून त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. जसं आपण मधला जो काही कालखंड होता
की 80-90 दशकामध्ये किंवा 2000 पर्यंतचा जो कालखंड होता तेव्हा तेवढी काही जागरूकता नव्हती, कारण पहिले त्याच्या आधीच्या कालखंडामध्ये ती होती, पण नंतर मधला कालखंड असा होता की लोकांनी ह्या सगळ्या शास्त्राकडे दुर्लक्ष केलं होतं. पण आता पुन्हा प्रत्येक व्यक्तीला ह्या शास्त्राची गरज पडते आणि त्यातल्या त्यात आज काय पहिल्या काळात गरज पडते म्हणजे आता हे शास्त्र कळायला लागलं आणि त्याच्यापेक्षा काय झालंय महत्त्वाची गोष्ट काय की पहिल्या काळामध्ये कसं की संतती नियोजन किंवा कुटुंब नियोजन ह्या गोष्टी नव्हत्या. आता काय की हम दो हमारे दोन किंवा हम दो हमारा एक असंच आहे, त्याच्यामुळे मुलांच्या करिअरच्या बाबतीमध्ये पालक फारच एक चिंतेमध्ये असतात आणि त्यांना असं वाटतं की एकच चान्स आहे आणि ह्याच्यामध्येच त्याच्या आयुष्यामध्ये एकच त्याला जीवन आणि त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये त्याला काहीतरी घडवायचं आणि त्याच्या पाठीमागे लहानपणापासूनच ते मागे लागतात किंवा गर्भ संस्कारापासून त्याच्यामध्ये चांगले संस्कार झाले पाहिजेत ही त्यांची तळमळ असते. बरोबर. आणि अशा सगळ्या गोष्टी जेव्हा आताच्या कालखंडामध्ये होत आहेत तर त्याच्यामध्ये प्री प्रायमरी शिक्षण हे तेवढंच महत्त्वाचं असतं की तुम्हाला बालवाडीत मुलाला शाळेमध्ये टाकता असताना तेव्हासुद्धा पत्रिका पाहणं गरजेचं असतं की नेमकं त्याचं पुढचं आपण म्हणतो ना बाळाचे पाय पाळण्यामध्ये दिसत असतं. अगदीच मी आता त्याच विषयावर खरं तर बोलणार होतो की खरं तर ज्योतिषशास्त्राला खूप वर्षांचा आधार आहे, म्हणजे अनेक वर्ष ज्योतिषशास्त्र हे चालत आलेलं आहे, पण तरी काही कुटुंबांमध्ये आपण बघतो की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, मग बाळा तो जरा अवखळ असेल तर लगेच तो म्हणतो, म्हणजे ते कुटुंब म्हणतं की नाही हा हा खूप चपळ निघणार, हा खूप बुद्धिवान निघणार, अशा पद्धतीची प्रिडिक्शन्स त्या काळामध्ये केली जायची. काय असतं की मुळात आपण जेव्हा पत्रिका पाहतो मुलांची लहान बाळाची तेव्हा एक कळतं की नेमकं त्याचं करिअर कोणत्या दिशेनं असणार, त्याच्यामध्ये एक 2-3 बाजू दिसत असतात आपल्या की तो टेक्निकल फील्डमध्ये असेल तर टेक्निकल फील्डमध्ये असेल तर इंजिनिअरिंगमध्ये, तर त्याचं प्री प्रायमरी बेस जो असतो तो पक्का होणं फार गरजेचं असतं. किंवा एखाद्याला स्पोर्ट्समध्ये यश असतं भविष्यामध्ये, एखाद्याला कलेमध्ये असतं, एखाद्याला डॉक्टर मेडिकल फील्डमध्ये यश असतं, कोणाला कायदेशीर क्षेत्रामध्ये यश असतं, तर अशा वेळेस जे प्री प्रायमरी शिक्षण असतं तर ते सुद्धा फार महत्त्वाचं असतं आणि ते आपल्या पत्रिकेतल्या द्वितीय स्थानावर आपल्याला कळत असतं. प्री प्रायमरी शिक्षण हे पत्रिकेतल्या द्वितीय स्थानावर कळतं की जेणेकरून त्याचं शिक्षण सुरुवात, आता बरेच असे मुलं येतात पालक येतात माझ्याकडे की त्यांची मुलं शाळेतच जात नाहीत किंवा शाळेच्या दारापासून जातात आणि तिथून ते वापस येतात किंवा शाळेमध्ये त्यांचं लक्ष लागत नाही, म्हणजे ते प्री प्रायमरीमध्ये सुद्धा असतील तर अशा वेळेस हे मुलांचा नेमका प्रॉब्लेम काय हे सुद्धा प्रॉब्लेम आपण पत्रिकेतून जाणून घेऊ शकतो आणि त्यांना मार्गदर्शन करू शकतो की नेमकं ह्याचा नेमका प्रॉब्लेम काय. किंवा काही काही मुलं कसे असतात की एकदम दांड असतात किंवा फारच ॲक्टिव्ह अतिॲक्टिव्ह असतात खूपच, आणि अशा वेळेस ते पालकसुद्धा परेशान होतात की फारच जिद्दी आहे, फारच खोडकर आहे. तर मी म्हणत असतो उलट ती खोडकरपणा खूप चांगली गोष्ट आहे, हे टॅलेंटचा भाग आहे ना. तो जो मठ्ठा असला असता तो एका ठिकाणी बसून राहिला असतो, तो खोडकर आहे त्याच्या याचा अर्थ त्याच्यामध्ये बुद्धी आहे आणि तो बुद्धीनं काम करतो आणि तो सतत कशाच ना कशाच स्वतःला गुंतून घेत असतो. तर हे जे अवखळपणा असतो किंवा त्यांच्या जे चंचलता असते मुलांमधली हे आपण पत्रिकेतल्या ग्रहमानानं ओळखू शकतो आणि त्यासाठी उपाय म्हणजे एवढ्या लहान मुलांना आपण काही मंत्र देत नाहीत किंवा त्यांना काही रत्न वगैरे देत नाहीत, पण त्याच्यासाठी त्याच्या आईला वडिलाला आपण काही उपाय देऊ शकतो की जेणेकरून त्या मुलांचं सुरुवात जो बेस असतो कोणत्याही बिल्डिंगचा बेस फार महत्त्वाचा असतो तो पक्का होणं गरजेचं असतं. त्यामुळे प्री प्रायमरी शिक्षणाच्या वेळेस सुद्धा ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन घेणं फार उत्तम गोष्ट असतं. प्री प्रायमरी शिक्षणाच्या वेळी ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन हे अतिशय महत्त्वाचं आहे असं तुम्ही म्हणता. याचा अर्थ जेव्हा त्या कुटुंबामध्ये मूल जन्माला येत आहे मग तेव्हा म्हणजे त्यांनी आता प्री प्रायमरी म्हटल्यानंतर एक साधारणतः 4 वर्ष किंवा 3-3 आता 3 वर्षातच मुलगा 2-2.5 वर्षानंतर जायला लागतो आहे, म्हणजे मग तेवढ्या लहान वयामध्ये त्याची पत्रिका, कारण शेवटी तो काय करणार, त्याचं तो किती बुद्धिवान आहे, तो किती चपळ आहे किंवा तो काय करू शकणार आहे, त्याला कोणती साईड देणं महत्त्वाचं आहे, किंवा आत्ता प्री प्रायमरी याच्यामध्ये तरी त्याला कोणत्या विषयाची जास्त आवड असू शकेल आणि त्याला पालकांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे, म्हणजे तो ड्रॉइंग काढत असेल किंवा काही करत असेल तर मग तुम्ही त्याची पत्रिका ही आधी काढता का? पत्रिका म्हणजे कसं असतं की तो जन्मल्यानंतर 12 दिवसाच्या नंतर आपण त्याची पत्रिका कधी पण काढू शकतो, पण जन्मल्यासुद्धा आपण त्याची पत्रिका पाहू शकतो की नेमकं त्याचे ग्रहमान, त्याचं नक्षत्र कोणतं आहे, त्याची रास कोणती, त्याच्या ग्रहांची रचना कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पत्रिकेतून जाणून घेऊ शकतो. आता महत्त्वाचा प्रश्न काय असतो इथं की आता प्री प्रायमरीमध्ये की नेमकं त्याला शाळेमध्ये जाण्याची ओढ लागणं, किंवा आजकाल आपण मी जसं म्हणलं की 2-3 वर्षापासूनच पालक त्यांना शाळेमध्ये प्री प्रायमरीमध्ये टाकतात, मग ते नर्सरी असेल किंवा जे काही गोष्टी असतील, पण त्याच्यामध्ये सुद्धा की त्यांना स्टेट बोर्ड द्यायचं आहे का, त्याला CBSE द्यायचं आहे की नेमकं काय द्यायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पत्रिकेतून जाणून घेऊ शकतो की जेणेकरून त्यांची दिशा चुकली नाही पाहिजे. बरेचदा काय होतं की आई वडील त्याच्या बुद्धिमत्तेचा विचार न करता स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी त्याला एकदम चांगल्या स्कूलमध्ये पाठवतात, त्यांना CBSE देतात,
देतात किंवा आय सी ई देतात, ते हे जे भारीचे किंवा अवघड त्यांना जे दिल्यानंतर त्या मुलांवर एक वेगळा परिणाम होतो आणि त्या लहान वयामध्ये त्यांच्या बुद्धीवर असा परिणाम होतो की त्यांना वाटतं की हे आपल्याला जमत नाही, म्हणून ते शिक्षणापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असतात. तर ही जी मानसिकता त्या मुलांची होते आणि मुलं हे बोलून दाखवत नसतात, कारण त्यांच्यामध्ये ती हे नसते की आई वडिलाला ती क्रॉस नाही करू शकत आणि ती त्यांना कळत समजही नसते की नेमकं काय चाललं हे त्यांनाच कळत नसतं. तर ते डिसिजन आई वडिलांना घ्यायचा असतो, मग आई वडिलाला त्यावेळेस मार्गदर्शन घेणं त्यांनी आई वडिलांनी हे फार महत्वाचं असतं आणि ते जर जाणकार ज्योतिषा सल्ला घेऊन जर त्यांनी ते मार्गदर्शन घेतलं तर निश्चित मला वाटतं. आता बरेचदा काय होतं की अशा मुलांना चुकीच्या शाळेत घातल्यामुळे मग ते मुलांचं शिक्षणातलं लक्ष कमी होतं, शाळेत जात नाहीत किंवा शाळेत गेल्यानंतर अवांतर गोष्टीमध्ये लक्ष घालतात आणि मग त्यांच्या वेगवेगळ्या मग ते तेव्हापासूनच त्यांना काही वेगवेगळ्या गोष्टीची सवय लागायला लागते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत हे आपण आधीच टाळू शकतो, जेणेकरून आपल्या मुलाला काय झेपते आणि काय झेपणार नाही हे जर आपल्याला कळालं. आणि दुसरी गोष्ट, आजकाल आपण पाहतोय कॉम्पिटिशन एवढं आहे, आपण जे टीव्हीवरचे लाईव्ह शो पाहतो, बरेच जे काही कॉम्पिटिशनचे शो असतात, गायनाचे शो असतील किंवा डान्सचे शो असतील, आपण पाहतो की तिथं 5-5 वर्षाचे मुलं 7-7 वर्षाचे मुलं येतात, इतक्या लहान वयामध्ये त्यांचं ते टॅलेंट दाखवायला तयार आहेत. तर हे टॅलेंट ते 7 वयावर्षी जर आई वडिलाला जर कळालं की आपल्या मुलाला गायनामध्ये इंटरेस्ट आहे तर तोपर्यंत तो फार मागे पडलेला असेल ना. त्यासाठी जर तुम्ही जर प्री प्रायमरीमध्ये जातानाच तर आपल्या मुलाचा इंटरेस्ट नेमका कशात आहे हे जर जाणून घेतलं आणि त्याला जर तशी तुम्ही त्याला तशी जर त्याच्यासाठी शिक्षणाची व्यवस्था केली तर मला वाटतं तो लवकर त्याला ज्या गोष्टीमध्ये यश मिळायचं त्याच्यामध्ये चांगलं यश मिळू शकतो. नक्की, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. पण आता एक मनामध्ये, म्हणजे तुम्ही मला मगाशी असं सांगितलं की तुमच्या मनात जे काही प्रश्न येतील ते विचार, म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारतो की अजूनही असे समज गैरसमज हे आपल्याकडे आहेत की अगदी एवढ्या लहान वयामध्ये पत्रिका काढावी का मुलाची? हे प्रश्न फार महत्वाचा आहे सुहास. एक गोष्ट सांगतो मी की ज्योतिषशास्त्र हे जसं तुम्ही सांगितलं की 1000 वर्षापासून आलेलं आहे. बरोबर. शास्त्र कोणतंही खोटं नसतं. बरोबर. शास्त्र सांगणारा माणूस खोटा असू शकतो. बरोबर. विजय चाटुरीकर 10 येथील 10 जातील. बरोबर. तो विषय नसतो. शास्त्र तेच असणार, शास्त्रामध्ये बदल काहीच नसतो. कारण पुन्हा ते मॅथमॅटिक्स आहे, नाही तर गणित आहे ना. गणित आहे, तिथं गणित आहे. फक्त काय की दुर्दैव ज्योतिषशास्त्राचं असं आहे की एखाद्या डॉक्टरची, मागच्या एका एपिसोडमध्ये मी सांगितलं होतं की एखाद्या डॉक्टरची आपण जेव्हा ट्रीटमेंट घेतो आणि त्या डॉक्टरचा जर आपल्याला गुण नाही आला तर आपण मेडिकल सायन्सचं नाव नाही ठेवत. बरोबर. आपण तो डॉक्टर चेंज करतो, दुसऱ्या डॉक्टरकडे जातो. अगदी खरं आहे. पण इथं असं आहे की एखाद्या ज्योतिषाकडे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला जर त्याचा रिझल्ट नाही आला तर तुम्ही डायरेक्ट शास्त्राला, तुम्ही शास्त्रच दोषी धरता, शास्त्रालाच नाव ठेवता. पण तुम्ही ज्या ज्योतिषाकडे जातो तो ज्योतिषी चुकीचा असू शकतो, त्याचं गणित चुकीचं, गणित चुकलेलं असू शकतं, याचा अर्थ शास्त्र चुकीचं नाही. आणि कोणतीही गोष्ट जी चुकीची असते ती जास्त काळ टिकत नाही, काही काळ टिकेल ती, नेहमीसाठी नाही टिकणार ते. तर त्यासाठी ज्योतिषशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राचं एक वैशिष्ट्य, लोकांमध्ये एक फार चुकीची संकल्पना आहे. आता मी वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि मागच्या 3 पिढ्यापासून आमच्या इथं आहे ज्योतिषशास्त्राचं, त्याच्यामुळं मी एक अभ्यास केलेला आहे ज्योतिषशास्त्राचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून मी त्याच्याकडे पाहत असतो. तर ज्योतिषशास्त्र जे आहे ना हे एक मार्गदर्शक शास्त्र आहे, त्याच्यावर तुम्ही डिपेंड राहायचं नाही. तुम्ही आखरी शेवटी प्रयत्न अंती परमेश्वर, प्रयत्न अंती परमेश्वर. हे तर तुम्ही आता आम्हाला खूप सुरेख पद्धतीने सांगितलं की येस, एवढ्या लहान वयामध्ये आपल्याला ती पत्रिका काढली पाहिजे, म्हणजे ती काढणं काही गैर नाही, कारण हे शेवटी शास्त्र आहे. नक्कीच आहे. काय असतं माहिती का, जसं आपण मेडिकल चेकअप करत असतो लहान मुलांचे पण, तसंच हे एक आपल्या जीवनातला अविभाज्य घटक असतो की आपल्या जीवनामध्ये भविष्यात काय काय घडणार आहे. बरोबर. आणि त्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. आता एखादा पाल्य जो असतो त्याची पत्रिका पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की ह्याचा शिक्षणामध्ये इंटरेस्ट नाही आहे किंवा ह्याचा आणि दुसऱ्या एका क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे. आता एक चांगलं उदाहरण मी सांगतो माझ्या मुलाच्या बाबतीतलं. माझा मुलगा CBSEला होता आणि सुरुवातीला आमचे डिसिजन चुकले की तेव्हा सगळं आपलं कसं असतं की घरातल्यांचा निर्णय घेत असतो ना, घरातल्यांना विचारून निर्णय घेत असतो कोणते, आणि त्या मिसेसचा विचार असतो, माझ्या आईवडिलाचा विचार असतो आणि भावाचा, बहिणीचा, सगळ्यांचा विचार असतो. आणि दुसऱ्यांचे मुलं शिकतायत, एखादा मुलगा इंजिनियर होतो, दुसऱ्याचा डॉक्टर होतोय किंवा असं होतंय, तर आपण सुद्धा काय करतो, आपला मुलगा सुद्धा त्यांच्यासोबतच काहीतरी शिकलं पाहिजे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तर माझा मुलगा जेव्हा 10वीला गेला ना, त्यानं मला एक प्रश्न विचारला की पप्पा, म्हणला की तुम्ही, तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षित आहे? तर मी त्याला विचारलं की काही नाही, म्हणलं तू 10वीला 70-75% जरी घेतलेस तर माझ्यासाठी खूप आहेत. तर ते म्हणलं मी त्याच्यापेक्षा 5% जास्त घेऊन दाखवतो, फक्त फील्ड माझ्या मनावर असू दे. वा.
तर पुढचे 2 वर्ष मला द्या म्हणला तुम्ही. मग अशावेळी तुम्ही काय केलं? तर मी त्याची पत्रिका पाहिली की नेमकं त्याचं म्हणणं काय, कारण एक बाप म्हणून एक तर चिंता असते आणि पुन्हा ज्योतिषी म्हणून पण तुम्ही ते त्या दृष्टिकोनातून सुद्धा पाहिलं आणि मी ते पाहिलं की त्याला मला दिसलं की त्याला स्पोर्ट्समध्ये यश आहे आणि त्यांना मला तेच सांगितलं की मला 2 वर्ष फुटबॉलसाठी द्या. बरं, म्हणलं ओके. तर त्यांना 88% 10वीला घेतले आणि त्याच्यानंतर मी आजपर्यंत त्याला पुन्हा मी शिक्षणाचं नाव नाही काढलं, तर तो फुटबॉलमध्येच आहे. तर हे जे डिसिजन घेण्याचं, आता कालपूर्व एक माझ्याकडे एक पालक, असं जर झालं असतं समजा की त्याचा इंटरेस्ट फुटबॉलमध्ये आहे पण त्याची पत्रिका सांगत नाही आहे, तर त्यावेळेस मी त्याला कन्व्हिन्स केलं असतं. आणि कसं असतं माझे का, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, वाळूचे कण रगडता तेलही गळे. बरोबर, एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि विश्वास मी काय करत असतो, माझ्याकडे जेवढे क्लायंट येत असताना माझं एक असतं की त्यांना मी घाबरून कधीच नाही टाकत. आणि त्या बाबतीत तसाच विचार माझ्या घरातल्या कुटुंबातल्या सदस्याबाबतीत सुद्धा असतो की प्रत्येक माणूस जेव्हा एखादा प्रश्न माझ्याकडे घेऊन येतो त्याच्यामध्ये त्या बाबतीतला, जर समजा एखादा मुलगा माझ्याकडे आला आणि त्याची इच्छा आहे की त्याला अमुक गोष्ट करायची आहे आणि त्याचे आईवडील त्याला विरोध करत आहेत, तर अशा वेळेस त्याच्या आईवडिलालाही कन्व्हिन्स करणं आणि त्यालाही कन्व्हिन्स करणं आणि त्याच्यातला नेमका विश्वास काय आहे हे जाणून घेणं आणि ते विश्वास निर्माण करणं, ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्या पत्रिकेवरून आपण त्यांना सांगत असतो की तुम्ही जर आता माझ्या मुलाला जर मला वाटलं असतं की त्याला फुटबॉलमध्ये यश नाही आहे तर मी त्याला स्पष्ट सांगितलं असतं. पण त्याचा जर कॉन्फिडन्स लेवल कसा आहे आणि त्याच्या प्रयत्नामध्ये कन्सिस्टन्सी आणि सातत्य असेल, तर जसं मी सांगितलं की वाळूचे कण रगडता तेलही गळे, त्याप्रमाणे तुमच्या प्रयत्नाला यश द्यायचं काम परमेश्वर करत असतो. नक्कीच, अगदी बरोबर आहे डॉक्टर विजय जाटोरेकर, जे तुम्ही सांगितलं तो विश्वास फार महत्त्वाचा आहे आणि तो विश्वास हा पालकांचा आपल्या पाल्यावरही पाहिजे, पाल्याचा आपल्या पालकांवर पाहिजे. आणि तसंच आपल्याला जो कोणी डॉक्टर आहे, मग तो डॉक्टर असू देत, तो ज्योतिषशास्त्रामधला डॉक्टर असू देत, जो कोणी आपल्याला मार्गदर्शन करतो आहे त्याच्यावरसुद्धा विश्वास ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि याच नोटवर आपण इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण डॉक्टर विजय जाटोरेकर यांच्याबरोबर आपल्याला खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत. एक छोटासा ब्रेक, पाहत राहा भाग्यविजय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं भाग्यविजयमध्ये स्वागत आहे. सर, आपली चर्चा खूप छान चालली आहे, खूप रंगतदार होती आहे आणि आम्हाला खूप चांगली चांगली माहिती याच्यातून मिळते आहे. माझा एक असा प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही म्हणतात की अडचणीचेही प्रश्न मला विचार, म्हणून थोडासा अडचणीचा विचारतो. आता तुम्ही इतकं सुंदर मार्गदर्शन केलं, पत्रिका एखाद्या मुलाच्याबद्दल पत्रिका एक करिअर सांगते, आई वडिलांना या मुलांनी आपल्या मुलांनी एक वेगळंच करिअर करावं वाटतंय, म्हणजे आई वडिलांना वाटतंय मुलांनी डॉक्टर व्हावं, मुलांनी डॉक्टर व्हावं. पत्रिका सांगते मुलगा इंजिनियर होणार आहे आणि मुलाला वाटतंय मला स्पोर्ट्समध्ये जायचं आहे. नक्कीच, असे जेव्हा असे कॉम्प्लिकेशन्स जे असतात ना, ते बरंच याच्यामध्ये कुटुंबामध्ये असतात. मुळात काय असतं की पालक जे असतात, समजा एखाद्या पालक डॉक्टर असतील आणि ते दोघं मिस्टर आणि मिसेस डॉक्टर असतील, त्यांना वाटतं आपली पुढची जी पिढी आहे, आपण जेवढं मोठं अवडंबर उभं केलं तर ते सांभाळायला आपल्या पुढच्या पिढीनं ते स्वतः तिथं त्या दृष्टिकोनातून त्यांचं करिअर ठरलं पाहिजे. पण त्या मुलाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसतो. बरोबर. आणि त्याची जेव्हा मी पत्रिका पाहत असतो आणि तेव्हा माझ्या लक्षात येतं की हा मेडिकल फील्डमध्ये नाही जाणार. आणि आई वडिलांची इच्छा तर असते की त्यांना मेडिकल फील्डमध्ये गेलं असतं, किंवा बरेचदा असं असतं की वडिलाला वाटत असतं की आपण IT इंजिनियर व्हायला पाहिजे होतं पण आपण झालोच नाहीत, मग आपल्या मुलांतरी ते व्हायला पाहिजे, तर त्यासाठी ते त्याच्यावर बर्डन टाकत असतं की ते तू त्या दृष्टिकोनातून त्याची पत्रिका पहा, का ते होण्यासाठी काय करता येईल का ते मला विचारतात. तर अशा वेळेस काय असतं की जेव्हा पत्रिका मी त्यांची पाहतो ना, अशी कोणतीच समस्या, अशा वेळी तुमचा कस लागलेला असतो? कस म्हणल्यापेक्षा काय असतं की महत्त्वाचं काय की एकतर एवढं जेव्हा प्रायमरीमध्ये असतात त्या वयामध्ये ते मुलं असतात, त्या वयामध्ये खरं म्हणजे पालकांना हा विचार करायलाच नाही पाहिजे. महत्त्वाची गोष्ट काय असते की त्या मुलाची दिशा ही त्यांना ठरवली पाहिजे. बरं, आणि त्याची दिशा त्यांना ठरवली तर तो तिथे जास्त इंटरेस्टिंग घेऊन काम करू शकतो. पण पत्रिका सांगत नसते. पत्रिकेमध्ये काय असतं की जेव्हा पत्रिकेमध्ये मी पाहतो की ते मुलगा इंजिनियर होणार नाही, डॉक्टर होणार नाही, किंवा त्याला स्पोर्ट्समध्ये किंवा कलाक्षेत्रामध्ये यश आहे, तर मी त्यांना सांगत असतो पालकांना की तुम्ही असा हट्ट धरू नका. तुम्ही असा हट्टा जर धरला तर तो मुलगा फ्रस्ट्रेशनमध्ये पुढे जाऊ शकतो. आपण इथून जे पुढचा विषय घेणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये, ते माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण त्याच्यामध्ये मी हे सांगणारच होतो. पण महत्त्वाची गोष्ट काय असते की जेव्हा त्याची पत्रिका पाहिली असते ना, मला कळतं की ह्याच्या आई वडील ह्याच्यावर विनाकारणच हे करत आहेत की त्या स्वप्न पाहत आहेत त्याच्या बाबतीत, तेव्हा तो स्वप्नच असतात ना, कारण ते मुलगा लहानच असतो. तर हे जे विनाकारणचे स्वप्न पाहत आहेत, तर ते स्वप्न त्यांचे भंग होऊ नये म्हणून त्यांना मी आधीच जागृत करत असतो की बाबा तुम्ही असा विचार नका करू. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यासारख्याच तुमच्या मुलांना तुमच्याच फील्डमध्ये गेलं पाहिजे, तर ही चुकीची गोष्ट आहे. त्यासाठी नाही मग बरेच जण काय म्हणतात, नाही मग त्यासाठी काहीतरी करता आलं तर बघा, त्यासाठी काही उपाय असतील तर बघा. उपाय हे प्रत्येक गोष्टीवर असते, अशी कोणतीच समस्या नाही की त्याच्यावर उपाय नाही, असं कोणतंही किलूप नाही की त्याला किल्ली नाही. तसं
प्रत्येक समस्येवर हा उपाय असतो, पण माझं म्हणणं की शेवटी पर्याय हे पर्याय असतात आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं की उत्स्फूर्तपणे स्वतःहून एखादी गोष्ट जेव्हा आपण कोणी करत असतं तेव्हा त्याच्यामध्ये त्याला जास्त यश मिळायला लागतं की त्याचा इंटरेस्ट पण त्याच्यामध्ये पाहिजे. तर ती गोष्ट जर त्यांना त्याच्या जीवनामध्ये केली तर तो तिथे चांगल्या प्रकारे सक्सेस होऊ शकतो. आणि हे समजून सांगण्याचं आणि बऱ्याचदा कसं असतं माहिती का की याच्यामध्ये आईवडिलांचं समुपदेशन करणं पण फार गरजेचं असतं. म्हणजे मुलाची पत्रिका पाहतो आणि त्याच्यामध्ये मला जेव्हा मला कळतं की विनाकारण आईवडील त्याच्या बाबतीत विनाकारणचे स्वप्न पाहत आहेत त्यावेळेस मी आईवडिलाला समुपदेशन करत असतो की तुम्ही आत्तापासून जर ह्या गोष्टीचा विचार केला तर पुढे जाऊन तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. बरोबर. जर तुम्ही किंवा मग त्या मुलाला पण मानसिक त्रास होऊ शकतो किंवा फ्रस्ट्रेशन येऊ शकतं किंवा आजकाल हा डिप्रेशनचा प्रॉब्लेम खूप आहे. खूप आहे. अशी डिप्रेशनचे प्रॉब्लेम पण येऊ शकतात. पण बरेच काही अशा हट्टी असतात पालक की त्यांची इच्छा असते की आपल्या मुलांना आपण जे काही उभं केलेलं आहे ते किंवा बरेच व्यावसायिक असतात की त्यांना वाटतं की आपल्या मुलांना आपल्या व्यवसायामध्ये आलं पाहिजे ते सांभाळायला पाहिजे. तर माझं मत आहे की आधी त्याला स्वतःला पूर्ण करू द्या ना, तो काय असतं त्याचं स्वतःला पुरू करू द्या, नंतर मग तुम्ही ठरवा की त्याला काय आणि शेवटी तो करू शकतो त्या गोष्टीमध्ये. काही काही का असतं की बऱ्याच मुलांच्या पत्रिका मी जेव्हा पाहतो की त्यांचं शिक्षण एक असतं आणि त्यांचं करिअरची दिशा वेगळीच असते. एज्युकेशन एका फील्डमध्ये झालेलं असतं आणि मग त्यांचं करिअर वेगळंच असतं. त्यांचं आर्थिक अर्थार्जन ज्या क्षेत्रातून होणार असतं त्याचा आणि शिक्षणाचा काही संबंध नसतो. ह्या पण गोष्टी आपल्याला पत्रिकेवरून कळू शकतात. त्यावेळेस अशा जेव्हा कस लागतो मी त्यांना महत्वाची गोष्ट इथे उपाय देण्यापेक्षा कसं असतं की इथे समुपदेशनाला फार महत्वाचं की त्यांच्या डोक्यातून ती गोष्ट काढून टाकणे आणि त्यांच्यावर नवीन एखादी गोष्ट बिंबवणे ह्या गोष्टीमध्ये तिथं थोडं त्यांचं नाराजी पत्करावी लागते पण थोडं समजून सांगणं कारण शास्त्र महत्वाचं असतं. तिथं विनाकारण आपल्या स्वार्थासाठी त्यांच्या त्यांच्या शब्दाला हो म्हणण्याला काहीच अर्थ नसतो की जेणेकरून भविष्यात काही ना काही घडणार हे समोर येणारच असतं तेव्हा त्यांचा शास्त्रावरचा विश्वास उडू नये म्हणून ते स्पष्ट सांगितलेलं कधी पण चांगलं असतं. डॉक्टर खरं तर तुम्ही इतकी सुंदर माहिती आमच्या या स्टुडिओमध्ये येऊन आम्हाला देत असतात. तुम्ही आलात, इतका वेळात वेळ काढून आलात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. अशीच माहिती आपण डॉक्टरांकडनं पुढच्याही भागामध्ये जाणून घेणार आहोत, तेव्हा पुढचा वेगळा विषय घेऊन आपण येऊयात. तोपर्यंत इथंच थांबूयात. पाहत राहा AM News, भाग्य विजय.